मी कुठेतरी वाचलं होतं की जी लोक केळी जास्त खातात ती जास्त आनंदी राहतात आज आपण कच्च्या केळीची रेसिपी बघणार आहोत आणि केळ्याचे वेपर्स अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवू शकता ते मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो क्राप्टाइन किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर त्यासाठी आपल्याला कच्ची केळी घ्यायची अगदी झाडावरून ताजी काढलेली असतात तीच केळी घ्यायची अगदी कडक असणारी आणि सुरीने दोन्ही बाजूने कापून आपल्याला त्याच्या साली काढून घ्यायच्या ही साल जी आहे ती पिकल्या केळ्यासारखी निघत नाही तर आपल्याला ही काढून घ्यावी लागते सुरीने त्याच्यामुळे सुरीने आपल्याला काढून घ्यायची सालीसहित सुद्धा हे के, केळी केळ्याचे वेपर्स केले जातात तीसुद्धा एक पद्धत आहे पण आज आपण जी मी पद्धत तुम्हाला दाखवते तर ती साली काढून जी आहे तर अशाच साली काढून घ्यायच्या केळ्यामध्ये क जीवनसत्व भ भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे केळी खाल्ल्या गेली पाहिजे आणि केळ्याचे वेपर्स तर सगळ्यांना आवडतात नॉर्मली जेव्हा आपण साऊथ इंडियामध्ये जे वेपर्स आणतो ते नारळाच्या तेलामध्ये तळलेले असतात पण आज आपण साध्या रिफाईंड ऑइलमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे वेपर्स कसे बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे केळ्याचे साल काढून झालं की लगेच ते काळं पडायला सुरुवात होतं ऑक्सिडेशनची प्रक्रिया चालू होते त्याच्यामुळे आता व्हिडिओसाठी मी दोन केळी इथे काप साली काढून घेतलेल्या आहेत नॉर्मली एक केळ जेव्हा तुम्ही साल काढून होईल तेव्हा लगेचच त्याचे वेपर्स बनवा तोवर दुसऱ्या केळीचे साल काढून घ्या कारण एकदम जर तुम्ही सगळे साली काढून ठेवल्या तर केळीनंतर काळ्या पडतात त्याच्यामुळे एक एक केळीचं आपल्याला हे करायचं आहे तर इथे पाणी बनवलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी घेऊन मीठ आणि हळद टाकली उपवासाला जर तुम्हाला करायचे असतील तर त्याच्यामध्ये हळद घालू नका साधारण अर्धी वाटी पाणीमध्ये चमचाभर आपल्याला हळद घालून घ्यायची आणि बटाट्याचे ज्याने वेपर्स आपण पाडतो तर थोडेसे मीडियम साईजचे फार पातळही नाही आणि फार जाडही नाही तर त्याने आपण ह्या वेपर्स पाडून घ्यायचे डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता पण आपल्याला ती सवय नसते जसं हॉट चिप्सवर वगैरे बनवतात तशी सवय नसते त्याच्यामुळे आधी तुम्ही पाडून नंतर ते तेलात तळून घेऊ शकता पाण्यात घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे वेपर्स काढून जर तुम्ही पाण्यात घातले तर त्याच्यामधला स्टार्चसुद्धा निघून जातो आणि तळायलाही खूप वेळ जातो त्याच्यामुळे आपल्याला तसेच तळून घ्यायची अगदी चांगलं गरम झालेल्या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर मीडियम टू हाय हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचे एखादा मिनिट तळल्या नंतर थोडंसं क्रिस्पीनेस त्याच्यावरती आला की आपल्याला नंतर त्याच्यामध्ये तेलही खूप गरम झालेलं असतं आणि आपल्याला सगळ्या वेपर्सला मीठ आणि हळद लागल्या जावी म्हणून आपण त्याच्यात एक दोन चमचा बॅटर जे आपण बनवून ठेवलेलं आहे हळदीचं आणि पाण्याचं ते टाकून घ्यायचं ते पाणी शिंपडायचं किंवा टाकून घ्यायचं आणि लगेचच त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे ते लागले जाईल मी इथे हळद थोडी कमी वापरलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त त्याच्यामध्ये वापरू शकता तेलात सुद्धा हळद टाकून नंतर त्यामध्ये वेपर्स तळले जातात तीसुद्धा एक पद्धत आहे वेगवेगळ्या पद्धतीने हे केले जातात तर आता इथे आपले जेव्हा बुडबुडे त्याचे कमी होतील जेव्हा आवाज पूर्णपणे शांत होईल तेव्हा समजायचं की वेपर्स आपले तळून झालेले आहेत तरी ते एखाद्या चाळणीमध्ये पसरून ठेवायचे त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा ऑइल असेल एखादं दुसरं थेंब ते निथळून जातं पुन्हा आपण वेपर्स टाकून घेऊया वेपर्स टाकण्या अगोदर थोडासा गॅस आपल्याला फ्लेम हाय करायची कारण तेल थंड झालेलं असतं त्याच्यामुळे पुन्हा व्यवस्थित गरम होणं आवश्यक आहे नंतर तुम्ही थोडंसं मीडियम टू हायवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आणि एखाद दुसरा मिनिट झाला की आप एखाद दुसऱ्या मिनिटानंतर हे हळदीचं पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता उपवासासाठी मी आधीच सांगितलं आहे की जर करणार असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये हळद घालू नका तर इथे तळण्यासाठी मी कढई थोडी लहान घेतलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण केळ्याचे मी वेपर्स दाखवले तर इथे अर्ध केळ कापून मी नंतर त्याचे वेपर्स फाडून घेतले पूर्ण केळ्याचे करायचे असेल तर भांडं तुम्हाला थोडंसं मोठं घ्यावं लागेल तळण्यासाठी तर आता तीसुद्धा टाकून घेतल्याच्यानंतर आपण हे बिना हळदीच्या पाण्याचं मी टाकते याच्यावर मी फक्त मीठ आणि पाणी असलेलं बॅ पा, मिश्रण टाकून घेते हा व्हिडिओ बघून जर तुम्ही कमर्शियली जरी हा विचार करत असाल की केळ्याचे वेपर्स कसे विकायचे सुद्धा तुम्ही करू शकता इतके ते क्रिस्पी आणि चवीला चा चांगले होतात फक्त सोयाबीन तेल, तुम्हीं तेल तुम्हीं 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 तुम्ही याच्यामध्ये वापरू नका कुठलेही रिफाईंड तेल तुम्ही वापरू शकता सोयाबीन तेलाने थोडासा उग्र वास येतो अदरवाईज तुम्ही कुठलेही तेल त्याच्यामध्ये वापरू शकता मी पाने ले ले। में आता मी इथे मिठाचं पाणी शिंपडलेलं आहे याच्यात हळद मी घातलेली नव्हती आणि आता थोडंसं क्रिस्पी झाल्याच्यानंतर आपण याला काढून घेऊया अतिशय सोपी रेसिपी आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलासुद्धा प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील तुम बगु की तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी झालेले आहेत आता इथे थोडे अजून गरम आहेत थंड झाल्यावर तर अजून हे चांगले क्रिस्पी होतील तर असेच वेपर्स तुम्हीही करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद